त्यांची जी मागणी आहे ती सरसकट द्यावं, त्यांच्याकडे जाऊन बसलो तुम्ही चार वेळा, त्यावेळी तिथे सांगितलं होतं स्टेजवरून सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे. आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले कुणबी समाजाचे तेवढे आपण काढलेले आहेत, तेवढ्या लोकांना आपण सर्टिफिकेट देतोय, पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठल्या नियमानुसार देणार हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळे त्यांचे जे सगळे जवळचे लोक होते, त्यांच्यामधले जे सगळे बुद्धिवादी होते, सगळे राज्यामधले ज्यांना सगळी माहिती आहे, प्रोफेसर आहेत, प्रिन्सिपल आहेत, कुलगुरू आहेत, हे सगळे जमले. न्यायमूर्ती शिंदेसाहेब जमले, गायकवाड आलेत, सर्वच आलेत. पण सर्वांनी विचार केल्यानंतर असं ठरलं की बा असं आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची आता याचिका आम्ही दाखल केलेली आहे त्या माध्यमातूनच त्यातून मार्ग निघणार आहे. आणि समस्त मराठा समाजाला आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं तोच मार्ग त्यातून निघेल. मी तेच सांगितलं की त्या ठिकाणी जे क्रिएटिव्ह आमची जी याचिका आहे सुप्रीम कोर्टामध्ये तीच त्याच्या माध्यमातूनच आम्हाला कुठेतरी त्यांना न्याय देता येईल. आणि निश्चित या बाबतीमध्ये सरकार 100% त्याच्यामध्ये यशस्वी होईल, त्यातूनच त्यांना त्या न्याय मिळेल. मागच्या वेळी जे हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे आरक्षण दिलेलं ते आता पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यावर फेरयाचिका आम्ही सादर केलेली आहे आणि त्यातूनच ते आपल्याला मिळेल. आमचे आता लोक अटक करायचे आदेश कोणी दिले ते एक सांगा. गृहमंत्र्यांनी द्यायला लावले का तुम्ही जी दलित शाळा खेळलात? आम्हाला केस फिशिंग काही होत नाही. सगळे कक्ष पुन्हा सुरू करा. मुख्यमंत्री साहेब 2-3 दिवसापासून कक्ष स्थापन केलेले बंद केलेत असे मला माहिती आहे. नोंदी मिळाल्या की प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी तुमची आहे, ते पुन्हा सुरू करा. तुम्ही आमचा अंत पाहू नका, कारण तुम्हाला जड जाईल. मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही ज्यांच्या नोंदी. भाजपच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं, उपोषणं, रस्ता रोको करण्यात येतात. सरकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी काही वेळ मागितलेला आहे, तर येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा आणि आरक्षणाचा निर्णय घ्या असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि अशातच आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून एक मोठं विधान केलेलं आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं अशक्य आहे अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलेलं आहे. त्यांच्या या बाईटमध्ये आपण ऐकू शकतो की ते म्हणाल्यात की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं देखील महाजन यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावर मनोज जरांगे पाटील आज दौऱ्यादरम्यान काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरलेलं होतं. तर मंडळी गिरीश महाजन काय म्हणाले? ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही हे मी त्यांना त्यावेळीच स्टेजवरून सांगितलेलं होतं. ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांची तपासणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हा सरकार घेत आहे. जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना सरकार कुणबीचा दाखला देखील देत आहे. पण कुठल्या कायद्यानुसार सरसकट प्रमाणपत्र देणार, कुठल्या नियमानुसार सरसकट प्रमाणपत्र देणार हा प्रश्न देखील अत्यंत मोठा आहे. आणि असं यावेळेस गिरीश महाजन म्हणाल्यात. दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि मनोज जरांगे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याबाबत बोलताना महाजन म्हणाले आहेत की असं काही नाही आहे, मी जरांगेंच्या उपोषणादरम्यान 4 वेळा गेलो होतो, 5व्या वेळी गेलो नाही कारण मी बाहेरगावी होतो. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं.